आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बाचणी बंधाऱ्यावर चौथ्यांदा पाणी. बाचणी कोल्हापूर मार्गे वाहतूक बंद, पाणी पात्राबाहेर, पिके पाण्याखाली. गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून कागल तालुक्यातील बाचणी येथील दूधगंगा नदीवरील बंधारा यंदा चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. बाचणी मार्गे कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आजच्या स्थितीला खेबवडे व बामणी पुलावरून पर्यायी वाहतूक सुरू ठेवली आहे आणि ही वाहतूक वेळखाऊ व खर्चिक असल्याचं मत प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी व प्रवाशांना होत आहे. गेल्या महिनाभर महापुरामुळे दूधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर गेल्याने ऊस व भात पिके कुजण्याच्या स्थितीत असतानाच फक्त आठवडाभर पावसाच्या उसंतीमुळे महापूर ओसरला असतानाच काळमावाडी धरण 95% भरलं आहे. परिणामी सेकंदाला 2500 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्यानं पुन्हा एकदा महापुराचा फटका नदीकाठच्या पिकांना बसल्याने बळीराजा हतबल झालाय. महानकर न्यूजसाठी बाचणीहून सागर लोहार.